नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती नफा तोटा ह्या चॅप्टरमधील एक गणित आपल्यासमोर आहे एक दुकानदार एका दूरदर्शन संजना संचाच्या आठ हजार रुपये छापील किमतीवर दहा टक्के सूट देऊनही दे। वीस टक्के नफा मिळवतो सूट न देता तो शेकडा किती नफा मिळेल अशा टाईपचा प्रश्न आलेला आहे आता ह्या टाईपचा प्रश्न आल्यावर आपण कसं सोडवणार त्यालाही इथे बघणार आहोत ह्या किमतीला सध्या विसरून जा काय किंमत आहे छापील किंमत त्याला त्याने दिलं आहे दहा टक्के सूट छापील किमतीवरती दहा टक्के सूट दिली आहे जर मी एखादी व वस्तू घेतो आहे दहा रुपयाची मी त्याच्यावरती सूट देतो आहे दोन रुपयाची ती विकणार मी आठ रुपयाला म्हणजे ही छापील किंमत असेल तर मला सूट देण्यानंतर जी वस्तू येईल ती मला विक्री किंमत येईल म्हणजेच छापील किंमत आणि विक्री किंमत आता दहा टक्के टक्के किंवा शेकडेवारी किंवा पर्सेंट पर्सेंटचा अर्थ होतो प्रति शंभर म्हणजे दहा भागीला शंभर याचाच अर्थ होईल एक छेद दहा म्हणजे दहा रुपये जर छापील किंमत असेल तर मी किंवा दुकानदाराने एक रुपयाची त्यावरती सूट दिलेली असणारे एक रुपयाची सूट देऊन दहावरती एक रुपयाची सूट दिली तर ती विकली जाणार आहे नऊला ला त्यानंतर देऊनही वीस टक्के नफा झाला आहे जर दहा रुपयाची गोष्ट मी समज सहा रुपयाची गोष्ट आहे मी छापील किंमत त्याची दहा रुपये लावली आणि ह्याच्यावरती विकला तर मला ह्याच्यावरती दोन रुपये नफा होईल जो दोन रुपये नफा होईल तो खरेदी किमतीवरती नफा होत असतो म्हणजेच हा जो वीस टक्के नफा आहे वीस टक्के म्हणजेच वीस पर्सेंट याचा अर्थ होतो प्रति शंभर वीस भागीला शंभर म्हणजेच येतं एकछेद पाच म्हणजे जर खरेदी किंमत खरेदी किंमत पाच असेल तर विक्री किंमत किती असणार आहे एक रुपयाचा नफा कमवलेला असणार पाच रुपयावरती असा वीस टक्के होतो सहा रुपये तर इथे ब्लँक जागा आहे इथे पण ब्लँक जागा आहे रेशो प्रपोर्शनचा पार्ट आहे ही जी सहा संख्या आहे ती इथे लिहायची आहे हा जो नऊ अंक आहे हा इथे लिहायचा आहे नंतर यांचा करायचा गुणाकार साठ छापील किंमत आली तुमची विक्री किंमत आली चोपन्न आणि नवापाचे पंचेचाळ हा तुमचा खरेदी किंमत आलेली आहे म्हणजे छापील किंमत साठ रुपये विक्री किंमत चोपन्न रुपये आणि खरेदी किंमत पंचेचाळीस आता जर तुम्ही ऑप्शनमध्ये जर पाहिलं तर हे टक्केवारीमध्ये उत्तर आहे त्यामुळे तुम्ही हा आठ हजार रुपये जरी कन्सिडर नाही केले तरी ह्यातून तुमचं गणित सुटू शकतं कारण की खरेदी किमतीवरती जर नफा मिळवतो तर सूट न देता तो शेकडा किती नफा मिळेल असं विचारला आहे म्हणजे खरेदी किंमत त्याची पंचेचाळीस रुपये आहे त्याने विकली छापील किंमत आहे त्याचे साठ जर त्याने साठच्या साठला विकला पंचेचाळीसला घेऊन तर पंधरा रुपये नफा होईल विक्री छापील किमतीवरती विकायचा आहे तर पंधरा रुपये नफा होईल याचाच अर्थ पंधरा रुपये नफा हा खरेदी किमतीवरती होईल म्हणजे पंचेचाळीसवरती भागीला शंभर पंधरा एक पंधरा पंधरा तरी पंचेचाळीस म्हणजेच शंभर भागीला तीन याचाच अर्थ होतो तेहतीस एकछेद तीन टक्के म्हणजेच ऑप्शन क्रमांक दोन याचं उत्तर आहे या गणितामध्ये आठ हजार हे फक्त कन्फ्यूज करण्यासाठी तुम्हाला दिलेला आहे हा पार्ट इग्नोर करायचा आहे तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल त्यावेळेस तुम्हाला कळेल काही गणितामध्ये एखादा पाठ हा गरजेचा नसतो आशा करतो की तुम्हाला हे गणित समजलं असेल आणि अशाच प्रकारचे गणित आपण इथून पुढे घेत राहू आत्तापुरते एवढंच परत भेटू या नेक्स्ट सेशनमध्ये धन्यवाद